कास पठार का मौसम शुरू होने के बाद पठार पर पर्यटकों की संख्या बढ़ने लगी है। शनिवार, रविवार, सोमवार और मंगलवार जैसी लगातार छुट्टियां जोड़ी गई हैं, इसलिए नागरिकों ने पर्यटन की योजना बनाई है। इसके अलावा बारिश के कारण कास पठार और बामनौली की ओर पर्यटकों का रुझान बढ़ गया है। जैसे ही पठार विभिन्न प्रकार के फूलों से खिल उठा, हर तरफ माहौल गुलाबी हो गया। पिछले कुछ दिनों में हजारों पर्यटक आए हैं। रविवार के लिए 2000 पर्यटकों ने ऑनलाइन पंजीकरण कराया है। शनिवार को छुट्टी होने के कारण देश भर से पर्यटक फूलों को देखने के लिए कास पठार पर उमड़ पड़े हैं। वर्तमान समय में कास पठार पर टेढ़ा नामक लाल फूल खिल रहे हैं, साथ ही साथ साल में एक बार खिलने वाला, आपको बता दें, बास्केट कर्वी फूल भी पर्यटकों का ध्यान खींच रहा है। इसके साथ ही कुमुदनी झील में गेंद, धनगारी, पेटा, चवर, देवकंडी, अभारी, अभाली, नभाली, सीता, आसवे, सोनकी, भारंगी, तुतारी, कुमुदनी सहित कई छोटी बड़ी प्रजातियों के फूल पूरी तरीके से खिले गए हैं। कास पठार पर फूलों का मौसम 5 सितंबर से शुरू हो गया है। फिलहाल पर्यटकों की संख्या बढ़ती जा रही है और पिछले 10 दिनों में करीब 12 से 15 हजार पर्यटक पठार का भ्रमण कर चुके हैं। KAS कार्यकारी समिति ने जब ऑनलाइन बुकिंग भी शुरू कर दी है, इससे पर्यटकों को फायदा हो रहा है। स्थानीय पर्यटक भी ऑनलाइन भीड़ लगा रहे हैं। लगातार छुट्टियां होने के कारण पर्यटकों की भीड़ अधिक हो गई, इसलिए वन विभाग और कास्ट कमेटी की ओर से योजना बनाई गई है। सतारा से FAC न्यूज के लिए जुबेर शेख और मुन्ना मजावर की रिपोर्ट। नमस्कार, माझं नाव अदिती चंद्रकांत भोसले, मी रायगड वरून आलेली आहे, गोरेगाव रायगड। ह्या ठिकाणी कास पठारावरती आलेली आहे। कास पठाराचे मी आधी फोटोज, व्हिडिओज फक्त पाहिलेले, नाव ऐकलेलं, परंतु आज मी ते स्वतः येऊन भेट दिली आणि हे जे फुलं मी बघितले ते खूप छान आहेत। आणि माझी अशी विनंती आहे की कोणी बघितले नसतील त्यांनी इथे येऊन नक्कीच बघा, खूप भारी वाटेल तुम्हाला इथे येऊन फुलं वगैरे बघितल्यानंतर। आणि आम्ही तर इथे प्रत्येक ठिकाणी उभं राहून फोटो काढतोय, गॅलरी सगळी भरली आमच्या फोटोंनी, एवढे छान आहे इथे। थँक्यू। सुंदर ही जी देखाव आहे, जी ओरिजिनल निसर्गानं घडवलं आहे, ते फुलाचं सौंदर्य बघून सर्वांचं, हजारो लोकसंख्येमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातली कोणेकोपऱ्यातली इथं जी बघण्यासाठी इथं आलेले आहेत, तर सर्वांचं मन अत्यंत तृप्त झालेलं आहे। म्हणजे आज निसर्गानं जी घडवलेली जी आज कास पठार, हे सातारकरांनी जे आज महाराष्ट्राबरोबर जवळजवळ एक म्हणतात ना, मनामध्ये काहीतरी असतं माणसाचं देखाव बघावा, किंवा आज चायनाने फुलं पेस्टीची काढलेली आहे, पण इथं ओरिजिनल देखावा बघायला मिळतो, अत्यंत नशिबान आहे। सर्व भाविक इथं आलेत निसर्गाचं सौंदर्य बघायला, हे अत्यंत सातारकरांचं नशीब आहे म्हणायचं, आणि जे लोक बघण्यासाठी आलेत त्यांचा सुद्धा धन्यवाद। मी प्रदीप कदम, कास पठार कार्यकारी समितीचा उपाध्यक्ष। या नात्याने कास पठारावर जे फुलांचा हंगाम हा चालू झालेला आहे, हा हंगाम 15 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे। यावर्षी कास पठारावर 7 वर्षातून टोपली कारवी हे जी फुलाची प्रजाती आहे ही आलेली आहे, आणि खूप चांगल्या प्रकारची फुलं आलेली आहेत। तर पर्यटकांनी शनिवार रविवारी गर्दी न करता सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन बुकिंग करून, कंपल्सरी ऑनलाईन बुकिंग करून कास पठाराला भेट द्यावी। धन्यवाद। धन्यवाद बोलू का? धन्यवाद। मी सिरंग शिंदे, या कास पठारावर सध्या म्हणजे तुमचे 2001 पासून आज 2024 पर्यंत पाहिलं तर कमी जास्त फुलं होत राहतात, परंतु एवढा आनंद होतो आहे की 2016 आलेली जी कारवी आहे स्ट्रॉबिलंथस, ह्या ज्या 4 पेशीज आहेत, तर ती स्ट्रॉबिलंथची कारवीची आता 2024 आलेले आहेत, तर पूर्ण जग जाहीर झालेलं आहे यंदा कारवी फुलली कास पठारावर, म्हणून लोकांचा लोंढा भरपूर येतो आहे। तेरडा म्हणून ते इन्फेक्शन्स आहे, तेरडा, गुलाबी तेरडा, तांबडा तेरडा, ह्याचाही थवा दिसतो आहे। युरोकॉलन म्हणजे धनगर गवत फेटा म्हणतो आपण, ते सुद्धा चांगलं शेतीचे असावे असं संपूर्ण, आणि उन्हाची उघडझाप असल्यामुळं, पाऊस, ऊन, वारा याची उघडझाप असल्यामुळे फुलाचा हंगाम यंदा चांगल्या पद्धतीनं फुलून दिसणार आहे। तरी पर्यटकांना मी आवाहन करतो की शनिवारी रविवारी येण्यापेक्षा तुम्ही इतर वारी या आणि गर्दीचा अवयव टाळा, आणि आमच्या समितीला आणि वन विभागाला सहकार्य करा। धन्यवाद। राजाराम सबस्का सिद्धवन पालरोहट। पर्यटकांना आव्हान आहे की ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा पर्यटनाचा भर चालणार आहे। शनिवार रविवारी शक्यतो पर्यटकांनी गर्दी करू नये, आणि पर्यटकांनी मनमुराद आनंद घ्यावा। आता टोपली कारवी, गेंद, तेरडा, चवर, सीतेचे अस्वत, जरतरी, आबाळी, सोनकी इत्यादी प्रजातीची फुलं सध्या आलेले आहेत, आणि मोठा बहर इथून होणार आहे, कारण आता पाऊस पूर्णपणे म्हणजे उघडझाप चालू आहे, आणि जेवढा पाऊस उघडतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं येत आहेत।
तर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात याचा निसर्गाचा मनमोरात आनंद घ्यावा. शनिवार रविवारी पर्यटकांनी शक्यतो ऑनलाईन तिकीट काढून जावे, कारण खूप गर्दी होते आणि पर्यटकांना मनमोरात आनंद घेता येत नाही. तर पर्यटकांना सर्व विनंती आहे की आपण ऑनलाईन तिकीट काढावं आणि त्यानंतरच यावं. ऑनलाईन तिकीटचं वेबसाईटवर दिलेलं आहे. कार्य करावं, फुलांची नासधूस करू नये. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.